कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीमध्ये हातावर पोट घेऊन जगणाऱ्या लोकांची पोटाची खळगी भरणे कठीण झाल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार उपरोक्त वर्गासाठी पनवेल महापालिकेच्या मार्फत अन्नछत्र सुरू करण्याची मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार आणि नगरसेवक नितीन पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. या मागणीला आयुक्तांनी मान्य करत ज्यांना घर नाही, म्हणजे जे लोक रात्री रस्त्यावर फुटपाथावर किंवा रेल्वे स्टेशनवर झोपतात, अशा लोकांना या काळामध्ये जेवण मिळणे दुरापास्त होऊ नये यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मोफत अन्नछत्र पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरीब आणि गरजू लोकांना अन्न पुरवण्याची इच्छा असल्यास त्यांनी विनय म्हात्रे यांच्याशी 8097044444 या क्रमांकावर संपर्क साधावा. याविषयी नगरसेवक नितीन पाटील यांनी मल्हार टीव्हीला माहिती दिली आहे. आता गेले काही दिवस संपूर्ण देश हा कोरोनाग्रस्त म्हणजे भीतीच्या छायामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवर सन्माननीय आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला आहे. त्यामुळे परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की गरिबांना जे रोजचे रोज कमवतात आणि रोज खातात त्यांची परिस्थिती गंभीर आहे, कारण त्यांच्याकडे त्यांच्या घरामध्ये पुरेसा अन्न साठा नाहीये. आणि ही बाब मी किंवा माझ्या अनेक सहकाऱ्यांनी सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि सन्माननीय सभागृहचे परेशजी ठाकूर साहेब यांच्या लक्षात आणून दिली आणि मग त्यांनी त्यांच्याही ही बाब लक्षात आल्यावर लगेच त्यांनी तातडीने आयुक्त सन्माननीय आयुक्त गणेशजी देशमुख यांच्याकडे ती मागणी लावून धरली. त्या संबंधीचं पत्र लगेच त्यांनी दिलं आणि आता मला वाटतं प्रशासनाने ती बाब मान्य केलेली आहे की प्रभाग स्तरावर अन्नछत्र फक्त गरीब लोकांसाठी सुरू करण्याचं मला वाटतं महानगरपालिका प्रशासनाने मान्य केलेलं आहे. आणि ही चांगली बाब आहे की ज्यांना खरोखरच ज्यांची घरात चूल पेटत नाही त्यांना या अन्नछत्राचा नक्कीच लाभ होणार आहे आणि मी त्यासाठी संवेदनशील आमदार प्रशांतजी ठाकूर यांचे मी आभार मानत आहे. धन्यवाद साहेब, मल्हार टीव्हीशी बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.